हॅलो फ्रेंड्स, त्रिकोण मोजण्याच्या आपल्या आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या आकृत्यांचं स्पेशल लेक्चर पाहणार आहोत. हा एक स्पेशल टाईप आहे. याच्यामध्ये एक कॉमन ट्रिक आहे म्हणून हे सर्वांना मी एकत्र क्लब केलं आहे. ठीक आहे, आपल्याला बाकी काही करायचं नाही आहे, एवढी ट्रिक एकदा समजून घ्या. हे उदाहरण सोडवण्या अगोदर मी तुम्हाला एक सिरीज बनवतोय, ती कशी बनवतोय तेवढं आत्ता लक्ष द्या, मग नंतर आपण तिचा वापर शिकूयात. ठीक आहे, सुरुवातीला एक एकमध्ये दोन ॲड केला तर मला मिळतात तीन. तीनमध्ये जर मी तीन ॲड केले तर मला मिळतात सहा. सहामध्ये जर मी चार ॲड केले तर मला मिळत आहेत दहा. मी सिरीज अशी बनवतो आहे, वरच्या आकडे जर तुम्ही पाहिले तर हा सिरियली एक एकने वाढवतो आहे मी. ठीक आहे, आणि त्यांची ॲडिशन फक्त काय करतो आहे, पुढे लिहितो आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे, म्हणजे दहाच्या पुढे जर मला जायचं झालं तर मी काय करेल, दहा त्याच्यामध्ये किती ॲड करेल, पाच ॲड करेल. बरोबर, तर मला किती मिळतील, पंधरा. नंतर मी सहा ॲड करेल आणि मला मिळेल एकवीस. अशा पद्धतीने आपली सिरीज बनते. आता ह्या सिरीजचा उपयोग कसा करायचा हे आपण या गणितामध्ये पाहूया. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की या ही जी आडवी रेषा बनते या ह्या आडवी रेषेमुळे किती भाग पडले, तर हा एक आणि हा दुसरा. बरोबर, हे असे दोन भाग पडले. तर मग आपण काय करायचं आहे, सुरुवातीला इथे लिहायचं आहे दोन आणि एक. ठीक आहे, हे आपण कसं उतरत्या क्रमाने लिहित आहोत. आणि सिरीजचे जे एलिमेंट आहेत आपल्या आपले महत्त्वाचे एलिमेंट आता आपले हे आहेत. हे एलिमेंट मात्र जसे आहेत तसे लिहायचे. म्हणजे काय, पहिले एक येतो ना, म्हणून एक आणि हा तीन. ठीक आहे, आता काय करायचं आहे, या दोघांची ॲडिशन करायची आहे. ते आले चार. ही ॲडिशन झाल्यानंतर जो बॉटमचा नंबर असतो या केसमध्ये तीन आहे, तो सोडून त्यानंतरच्या नंबरला सर्कल करा. आणि असेच जेवढे आपले झाले असतील त्या प्रत्येकाच्या अल्टरनेटला आपण सर्कल करणार आहोत. आणि सर्कल केलेले जे नंबर आहे तो फक्त इथं ॲड करायचा. म्हणजे सर्कल केलेल्या नंबर्सची ॲडिशन इथे लिहिली. इथे सध्या एकच आहे म्हणून इथं वन लिहिला. तर मग तुम्हाला एकूण त्रिकोण किती मिळाले, पाच. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, आता पुढच्या गणितामध्ये तुमच्या हे अजून लक्षात येईल. ठीक आहे, सिरीज एकदा लिहून देतो मी तुम्हाला. एक अधिक दोन मला तीन, तीन अधिक तीनसाठी सहा, सहा आणि चारसाठी दहा, दहा आणि पाच पंधरा. ठीक आहे, मला किती तुकडे झालेत, एक दोन तीन झालेत. म्हणून मी काय करेल, इथे लिहिल तीन दोन एक. ठीक आहे, आणि हे नंबर्स माझे जे आहेत ते सिरियली लिहिले, त्यांची ॲडिशन केली, ती आली दहा. त्यानंतर बॉटमचा नंबर सोडून द्यायचा आणि जो नंबर त्यानंतर येतो त्या नंबरला गोल केला. आणि यानंतर हा नंबर सोडून दिला, त्याच्यानंतर जो कोणता नंबर आला असता तो घेतला असता. एकच नंबर आहे तो याच्यामध्ये ॲड करा. उत्तर काय आलं माझं, तेरा. या हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, या गणितामध्ये चला सिरीज आता आपल्याला तोंडपाठच व्हायला पाहिजे. एकमध्ये दोन ॲड करतो तर तीन, तीनमध्ये तीन ॲड केले सहा, सहामध्ये चार ॲड केले दहा. एक दोन तीन चार, मला चार लागत आहेत, चार एलिमेंट इथं भेटलेले. थांबूया, आता काय करायचं आहे, उतरत्या क्रमाने हे लिहिले. ठीक आहे, आता एलिमेंट्स लिहा, एक तीन सहा आणि दहा लिहिले. यांची ॲडिशन केली तर मला किती मिळतील, वीस. बॉटमचा नंबर सोडून दिला आणि प्रत्येक अल्टरनेट नंबरला गोल केलं आणि त्या गोल केलेल्या नंबर्सची ॲडिशन केली तर मला किती मिळतात, सत्तावीस. हे या फिगरचं आन्सर आहे. ठीक आहे, अशा कितीही नंबर ऑफ म्हणजे लेवल्स वाढू द्या, आपलं
उत्तर येणार म्हणजे येणारच, ठीक आहे. एक एक लेवल अजून वाढून बघूयात. सिरीज लक्षात घ्या, एकमध्ये दोन ॲड करतो मी सुरुवातीला, तीन, तीनमध्ये तीन केले सहा, सहामध्ये चार केले दहा. एक लेवल, एक दोन तीन चार पाच लेवल आहेत माझ्या. एक एलिमेंट अजून घेऊयात, दहामध्ये पाच ॲड केले तर पंधरा, ठीक आहे. पाच चार तीन दोन एक, किती काय काय आहे नंबर करस्पॉन्डिंग, एक तीन सहा दहा आणि पंधरा. ॲडिशन काय येईल याची, पंचवीस आणि दहा पस्तीस, अधिक बॉटमचा नंबर सोडून दिला आणि प्रत्येक अल्टरनेट नंबरला गोल केला. तुम्हाला किती मिळाले, दहा अधिक तीन तेरा, पस्तीस अधिक तेरा किती, अठ्ठेचाळीस. हे आहे माझं आन्सर. असे आता कितीही नंबर ऑफ लेवल्स त्यांना वाढू द्या, तुम्हाला काहीच अडचण नाही आहे. फक्त सिरीज तेवढी पुढे न्यायची आणि ह्या पद्धतीने उत्तर काढायचं आहे, ठीक आहे. आजचा होमवर्क तुम्हाला देतो, हा आपला होमवर्क आहे. कमेंटमध्ये मला नक्कीच आन्सर द्या आणि आपल्याला आपला व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. लाईक कमेंट शेअर करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. धन्यवाद धन्यवाद.